non si riusciva a dire niente. Avevi che soldi, non si riusciva a dire. आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले आव्हान बंदोबस्त देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्यासाठी आज मोठ्या संख्येनं नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी आव्हान एकत्रित आलो. ही निवडणूक नेहमीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी निवडणूक आहे. या निवडणुकीमधून उद्या तुमचं माझं भविष्य काय याचा निर्णय व्हायचा आहे. आणि चिंतेची स्थिती ही आहे की ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांना पुन्हा संधी मिळाली तर तुम्हा लोकांचा जो मताचा अधिकार आहे तो संकटात गेल्याशिवाय राहणार नाही. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं आणि त्या घटनेनं किंवा सगळ्यांना अधिकार दिले. आज नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ठिकठिकाणी सांगतायत की आम्हाला 400 पेक्षा अधिक जागा हव्यात. का? तर या देशाची घटना आम्हाला बदलायची. कर्नाटकमधला त्यांचा एक खासदार त्यांनी जाहीर भरणाने सांगितलं की आम्हाला घटना बदलायची. दिल्लीचा उत्तर प्रदेशचा त्यांचा एक खासदार त्यांनी जाहीर भरणाने सांगितलं आम्हाला घटना बदलायची. राजस्थान मधली त्यांची एक भगिनी तिने जाहीर भरणानं सांगितलं आम्हाला घटना बदलायची आहे. आणि त्यासाठी मात्र ही मोदींना द्यायची. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आपल्याला दिला तो संकटात जाईल त्या दिवशी या देशातल्या तुमच्यासारख्या कोट्यवधी लोकांचा अधिकाराचं अस्तित्व हे नष्ट होईल आणि या देशामध्ये हुकुमशाही मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. आणि हे जर चालायचं असेल तर त्यांचा समर्थकही भरावं करणं हे गरजेचं आहे. आज या देशाचा या राज्याचा शेतकरी संकटात आहे, कष्टकरी कामगार संकटात आहे, अल्पसंख्याकांची स्थिती आणखीन अवघड करून ठेवलेली आहे. देशाचा प्रधानमंत्री जाहीर भरणानं सांगतो की या देशामध्ये ज्यांच्या घरात मुलं अधिक आहेत ते उद्या त्याला तुमच्या घरातलं सोनं ते तुमच्या घरातलं मंगळसूत्र हे काढून घेतल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट कदाही होणार नाही. ती गोष्ट या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सांगतात. आज एका ठिकाणी त्यांनी बोलत असताना सांगितलं की उद्याच्याला आम्हाला लोकांच्या हातात सत्ता आली तर अयोध्याचं मंदिर आहे ते संकटात येईल. या देशात मंदिर असो, मस्जिद असो, गिरजाघर असो, या सगळ्यांचं रक्षण करणं हा विचार तुमचा माझा सगळ्यांचा आहे. आणि कारण नसताना या धार्मिक भावना या देशात उत्तेजित करून लोकांच्या मध्ये एक प्रकारचं अंतर वाजवायचं काम मोदी करत आहेत हे देशाच्या दृष्टीनं अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि याचा सुटका करायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये तुमच्या मताचा अधिकार लावू व्हावा की ज्यांची खून आज तुला सगळ्यांना माहीत झालेली आहे. सुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासोबत वचन द्यावा आणि त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये आमच्या या भागाचा प्रतिनिधी देऊन मोठ्या मताने विजय करा हीच विनंती करतो. आणि माझी भाषण या ठिकाणी संपवतो.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.